खरंच धोकादायक आहे या पुलावरनं जाणं. संध्याकाळची 6 वाजलेत आणि दिवसभर म्हणजे गेले 2 दिवस भरपूर पाऊस चालू आहे आणि मी सध्या MG रोडवर आहे आणि पाणी कुठपर्यंत आलं आहे बघायला आपण जाऊया. ऑइल सांगतो बस 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 प्राण्यांचे हाल. ITI कॉलेजजवळ आलंय आणि इथे पूर्ण ग्राउंडवर पाणी साचलंय. हे नदीचं पाणी नाहीये, पावसाचंच आहे. बरीचशी लोक बाहेर पडली आहेत नदीची पातळी पाहण्यासाठी. जर रात्रभर पाऊस असंच राहिला तर कदाचित पाणी अजूनही वाढेल. तेच बघण्यासाठी बरीचशी लोक बाहेर पडली आहेत. गेट बंद केलंय, जाऊन देत नाही. रोड बंद केला आहे, दादली पुलावर जाऊन देत नाही आहेत. अरे कारण धोकादायक आहे. तुम्ही बघा जे खरंच तिकडे आहेत त्यांना जाऊन देत आहेत, त्यांना त्यांची घरं तिकडे. आपलीचा पूल ऑलमोस्ट टच केलाय पुलाला पाण्याने. बरीचशी गावातली लोक इकडे बघायला आली आहेत. एवढं पाणी आहे काय ते, भरपूर पाणी आहे, खूपच आहे. सावित्री नदीचं रूप असं मी पहिल्यांदा पाहिलं आहे. आणि इकडे काय होतं आहे, त्या बाजूला इथे मध्ये एक बेट आहे. ते बेट असल्यामुळे आणि पाणी असं सरळ जातं आणि इकडे सुकट गल्ली आहे, तर सुकट गल्लीत आतमध्ये जातं पाणी. ते बेट असल्यामुळे त्याला खूपच कमी जाणीव जागा आहे पाणी जायला. एवढं पाणी खूप पाणी खूप. खरंच धोकादायक आहे पुलावरनं जाणं. गाड्याच तर सोडतच नाही आहेत. पूल सध्या बंद केला पोलीस मित्र आहेत. आपण आता चाललोय सुकट गल्लीकडे. पर्यंत होतं आधी कदाचित जाऊन नाही देणार. आता झालेत गाड्या परत येत आहेत. 2 फूट पाणी आहे बघूया. आणि खरं तर 8:30 वाजता भरती आहे. भरतीमुळे पाण्याची लेवल वाढण्याची शक्यता आहे असं गणित आहे. पाणी सरळ सरळ आतमध्ये येते. इथे लेवल लावली आहे बघा. इथे सर्व लिहिलंय सायरनचा आवाज,
जर 6.5 मीटर असेल तर सायरन 1 मिनटं वाजणार, किंवा 7.5 मीटर असेल तर 2 मिनटं, आणि 8.5 मीटरपेक्षा जास्त जर लेवल झाली तर 2 मिनटापेक्षा जास्त वेळा आणि 2 वेळा वाजवला जाणार सायरन. सो असा हिशोब आहे. सात 25 आत्ता लेवल आहे, म्हणजे 8.5 पेक्षा वरती जेव्हा जाईल, जेव्हा म्हणजे जेव्हा भरती येईल, भरती आहे 8:30 वाजता, ते भरतीमुळे पाण्याची लेवल 8.5 पेक्षा वरती जाऊ शकते, आणि ती जर गेली तर पाणी बरेच आतमध्ये बाजारात जाऊ शकतं. आता पाणी बघा थोडंफार गेलं आहे, एवढं पण नाही, पण इथली लोकं सगळी घाबरून आहेत, दचकून आहेत, आणि खरंच आहे ते. पाऊस कमी व्हावा, लोकांचं नुकसान नको व्हायला पोलिसीच्या. सुकट गल्लीत, सर्व सुकट गल्ली आहे, सुकट गल्लीत इथे 1.5 फूट पाणी आहे. आली तर पाणी वाढू शकतं. तिथे बरीचशी दुकानं आहेत, तिकडेच पुढे गेला ती बाजार आहे, मेन बाजार. सो असं आहे सुद्धा पाणी जाण्याची शक्यता आहे. सो लेट अस सी काय होतं. सगळे दचकून आहेत, घाबरून आहेत, सगळे देवा काय नाही आतमध्ये प्रे करतायत की वाढू नये पाणी. चला जाऊया पाहूया आता काय होत आहे. वीरेश्वर मंदिरासमोरचा तलाव आपण पूर्ण भरला आहे. वीरेश्वराचं मंदिर चल. आता मी आलो आहे मेन बाजाराच्या रस्ता याला MG रोडला. पाऊस थोडा कमी झाला आहे. समोर छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे. यस, तर ह्या बाजूला इकडे सुकट गल्ली आहे, आणि पाणी आलं तर ह्या बाजूनही येईल. आणि इकडे दुकान आहेत मेन मेन, आणि इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक. सगळी लोक घाबरली, इकडे पण पाणी खरंच पाणी वाढलं तर काय होईल. चला बघूया, आज रात्री काही झोपणार नाहीत ते लोक 100%. बऱ्याच दुकानदारांनी आपापलं सामान जे खाली होतं ते वरती करून ठेवलं आहे, जेणेकरून रात्री धावपळ होऊ नये म्हणून